आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बिट्टी काय राडा झालं तर फक्त एक आवाज द्यायचा. हो. बाय 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 बाय. हा मम्मी बसून घ्या. हा चला या या. गौरीजी या ना इकडे. नाही आहो. या ना गौरीजी या. हो या या गौरीजी या. बाय मुलांनो. बाय. मजा कर. जा या बसा. पुष्पाजी गौरीजी बसा. ठीक आहे बसा 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 बसा. ओके ही गाडी तुमचीच ना. हो. काय करता तुम्ही? नाही म्हणजे व्यवसाय डॉक्टर की इंजिनियर? नाही पण चेहऱ्याने तर शिकलेले वाटतात. हो पण डॉक्टर किंवा इंजिनियर नाही, आर्किटेक्ट आहे मी. आमचा घरचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आणि काही फॅक्टरीज आहेत त्या सांभाळतो. कमाल गौरीची पोरीनं काय नवरा गटवलाय. वा वा. हो काय झालं? नाही नाही काय नाही. ते आनंदी झालो ना मी की असंच ओरडतो. बिट्टी ये बाळा ये आजीच्या मांडीवर ये. ये नाही ये ना ये ना. नको काय. अगं आजी आजोबाच्या मांडीवर नाही यायचं का? ये चल ये ये. अरे ये आजी आहे ना. ये ये ये. नाही अगं ये सावकर. मला सोडून का गेली यांच्या बरोबर? मामा आम्ही ते हे म्हणाले असतील तुम्हाला घरी चला, पण घरच्यांना नाही आवडलं तर उगाच. हे बरं आहे. आता आम्ही आमच्या लेकीच्या घरी पण नाही यायचं का? तुम्हीच सांगा बरं. तुम्हाला तरी पटतंय का हे? तुम्हाला चालेल ना? हो का नाही. आणि गौरीजी का नाही चालणार? आणि कोणालाच वाईट वाटणार नाही. शेवटी तुमचे मामा मामी येत आहे. येऊ दे त्यांना. कसं सांगू रुद्र सर तुम्हाला? मी बघितलंस ना, आम्ही आता तुझं काही ऐकणार नाहीये. आम्ही ह्यांचा शब्द मोडणार नाहीये. हो की नाही हो? एकदा येऊ तर ते घरी. चांगला नवरा असेल ना आता जातोय का तिथून. बघ
चंदूमुळे ना आज काय काय ऐकावं लागलं मला. हाती तर काहीच लागलं नाही, याला याचच नीट कळत नाही आणि याचं ऐकून मी तिकडे गेले. हे आईत खाऊ झालंय ना तुम्ही सगळे, सगळं मनाच करावं लागतंय. फुकटचं गळ्याला मिळताना तुम्हाला म्हणून झालंय हे सगळं. रेवती अगं शांत हो. काय शांत हो, फुकटचे सल्ले द्यायला काय लागतंय? इथे माझी काम फिसकटताय. रे चंद्या, अक्कल नाही आहे तुला? तुला विचारता नाही आलं ते गौरीला कुठे जाते म्हणून? मला काय माहिती की तुम्हाला पण जेवायला पाहिजे होत. मला माहिती असत तुम्हाला जेवायला जायचं तर मी चंदू चंदू अरे मला खायला काहीतरी आण ना, नाहीतर जेवायला वाढ ना. अरे पोटातल्या कावळ्यांनी ना नको केलंय. अहो असं काय बोलतायत, आधी सांगायचं ना, मी वाढलं असत की. ठीक आहे अजून देऊ. जेवा लवकर नाहीतर शुगर कमी होईल. तुम्हाला पण समोरचं ताट उचलू नये. खूप भूक लागली आहे ग मला, दे ना घरे होती. रेवती दे ना ग, आता भूक सहन होत नाहीये. भूक सहन होत नाहीये? मलाही तुझं काम चुकारपणा सहन होत. काय सांगितलं होतं मी तुला? एक काम सांगितलं होतं त्या मुलावर लक्ष ठेवायचं, हे जमलं नाही तुला? हा हे बरं जमत. रेवती रेवती दे ना. आई तुला चांगलं माहितीये जे लोक माझ्या कामाचे असतात ना त्यांनाच पोचते मी, आईत खाऊ लोकांना नाही. कळलं? रेवती रेवती अगं आयुष्य बोलतेय तू. आई आई म्हणून नाही ठेवलंय मी तुला इथे, माझे काम करतेस ना म्हणून सहन करतेय तुला. तुझ्या एखाद्या सुखीमुळे माझ्या हाताला आलेलं सगळं जाणार असेल ना तर तोटा तन्नाचा कणी जाऊ देणार नाही मी तुझ्या. हाल हाल करेल तुझे. हा रेवती रेवती अगं दे ना ग खायला, भूक नाही ग सहन होते. तेवढ्या वेळेस मला माफ कर, चूक झाली माझ्याकडनं, पुन्हा नाही होणार. भूक लागली तुला? आकर भूक लागली आईला. हे गे आकर रेवती नाक जरी घासलंस ना माझ्या पायावर तरी खायला देणार नाहीये मी तुला. सिग्नल वर माझ्यासोबत काय झालं माहितीये तुला? काय झालं? काय झालं म्हणून मलाच विचारते. टळकीत घालू का तुझ्या टळकीत घालू? आधीच त्या गौरीने नको नकोस करून ठेवलंय मला. आई तिचं जिणं हराम केलं ना तर नाव रेवती सांगणार नाही. कचऱ्यात नाही तर कुत्र्याला खाऊ. काय झालं, आवडलं नाही का?
चल चंदू जा. बाहेर कुत्र्याला खाऊ घाल पण तुला देणार. लक्षात मी जर त्या चंद्याला ताटमा घेतलंस तर गळाच कापील तुझा. बघतेच आता हिच्याकडे. लक्षात मी काय म्हणत होते ते. गौरीने तर चांगलाच डल्ला मारलाय. लॉटरीच लागली तिची. कितीच असेल हे घर. अग नको मोजूस. तेवढं गणित नाही शिकलीये तू. याचा हिशेब पण आपल्याला नाही जमणार. सोड, आपल्याच्यानं नाही जपणार. अहो हे तुमच घर आहे. घर नाही बंगलाय. त्याला बंगला म्हणतात, घर नाही म्हणत. रुद्र बाळा, आपल्याला कितीही दया वाटली तरी घराचा आश्रम नाही ना करू शकत आपण. असं रस्त्यावरच्या कुणालाही घरी घेऊन येणारेस का तू? आता कोण आहे ते? तुम्ही काळजी नका करू मिसेस पैठणकर. गौरीजींचे मामा मामी आहेत. रुद्र चल जरा. रुद्र मी तर काळजी करणारच ना. आपण काय म्हणाला रुद्र? गौरीचे मामा मामी. मला वाटलं होतं आजचा दिवसच वाईट आहे, पण शिकार आपण म्हणून माझ्यापर्यंत पोहोचेल हे वाटलं नव्हतं. बरोबर आहे म्हणा, भाजीच्या लग्नात आता मामा मामीचा आशीर्वाद तर हवाच.
करतोय तू? हो ना, आपल्या गौरीचं घर आहे यावर विश्वासच बसत नाहीये. बरं झालं कार्टी मांडवातून पळून गेली ते, नाहीतर एवढ्या मोठ्या बंगल्यात आपल्याला राहायला मिळालं असतं का? हो ना. वा रेवती, हे तर आयते चालून आलेत की ग तुझ्याकडे? तो मुलगा निसटला हातातून, पण आता यांना सोडायचं नाही. यांच्याकडून गौरीची सगळी कुंडलीच काढून घेते. बिचारी गौरी, आता तिला कोण वाचवणार? रेवती, अगं सगळी मंडळी गेली आहेत कुठे? कोणीच दिसत नाहीये. रुद्र नाही, पुष्पा नाही, गौरी, बिट्टी कोणीच दिसत नाही. हे आपल्या गौरीच्या सासूबाई आहेत वाटत. किती काळजी करतायत आपल्या गौरीची. रेवती, हे आपल्या गौरी मॅडमचे मामा मामी. गौरीचे मामा मामी म्हणजे तुम्ही? हो, हे तिचे मामा, तिच्या आईचे सख्खे भाऊ. आम्ही गावी असतो. बापरे, कसे आले इथे? आता यांना कळलं की गौरी इथे मेड आहे तर? देवा, हे इथे आले ते गौरीला ठाऊक आहे की नाही कोण जाणे. काही गोंधळ नको व्हायला. तुमची तुम्ही असे अचानक? गौरी ना इथे आमच्याकडे, म्हणजे आमची ती तुम्ही रागावला नाहीत ना गौरीवर? भेटलात का तिला? थांबा, मी बोलवते. नाही आहो, आम्ही भेटलो तिला. तुम्ही भेटलात तिला? हो. आणि आम्ही कशाला रागावू ना तिच्यावर? शेवटी किती झालं तरी ती आमची मुलगीच आहे. म्हणजे मुलगी सारखीच आहे. हा, मुलं चुकली तरी आपण मोठेपणा दाखवायला हवा की नाही? राग धरून कसं चालेल? असो, जे होत ते चांगल्यासाठीच होत, मग काय तर. हे फार बरं झालं तुम्ही तिला माफ केलं. उगस मनात राग धरून काय होणार ना? म्हणजे आता तुमच्या मनात तिच्याविषयी अजिबात राग नाहीये. हो, आमची बाची आहे शेवटी ती, आम्ही कसा राग धरू. यांना काय झालंय? हे एवढे चांगले का वागतात? आई तर बोलायची कि आईला खूप त्रास द्यायचे. आता गोड का बोलतात? आई यांना बघून नक्कीच घाबरली असणार.
ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। मामा मामी कसे आले अचानक? आता त्यांच्यामुळे घरातल्यांना सगळं खरं समजलं तर मी कशी तोंड दाखवू घरातल्यांना? आणि रुद्र सर, त्यांना तर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। देवाला मी माहिती।